वेलकम स्टूडेंट्स. सो इन दिस लेक्चर वी विल स्टार्ट विथ अ न्यू चैप्टर दैट इज रिप्रोडक्शन इन लोअर एंड हायर एनिमल्स. सो वी विल सी व्हाट इज अ रिप्रोडक्शन. वी नो दैट इन अ लिविंग ऑर्गेनिज्म देयर आर नंबर ऑफ लाइफ प्रोसेसेस आर गोइंग टू कंटिन्यू द लाइफ सच एज डाइजेशन रेस्पिरेशन. And out of these processes, reproduction is one of the major life process of any living thing. So definition is the biological process of formation of new life from pre-existing similar life is called as reproduction. अशी process ज्याच्याद्वारे जे pre-existing form आहेत, अगोदर उपस्थित असणारे जे काही organisms आहेत त्यांच्याद्वारे त्यांच्यासारखेच नवीन लाइफ ते तयार करतात त्या प्रोसेसला रिप्रोडक्शन. प्रोडक्शन म्हणजे निर्मिती, री म्हणजे पुन्हा पुन्हा. सिमिलर टाईपचे ऑर्गॅनिझम्स पुन्हा पुन्हा तयार करणं, दॅट प्रोसेस इज नोन ॲज रिप्रोडक्शन. देन व्हॉट इज द सिग्निफिकन्स? इट हेल्प टू मेंटेन द कंटिन्युटी ऑफ स्पीसीज. एखादी स्पीसीज ही पृथ्वीवर कंटिन्यू जिवंत राहावी त्यासाठी रिप्रोडक्शन हे आवश्यक आहे. अगेन इट अनेबल्स द स्पीसीज टू सर्वाइव ओवर अ लॉन्गर टाईम. एखाद्या स्पीसीजला दीर्घकाळासाठी सर्वाइव करण्यासाठी ही प्रोसेस जी आहे ही महत्त्वाची आहे. देन इज द लाईफ स्पॅन. इट इज द टाईम पिरियड फ्रॉम बर्थ टू द नॅचरल डेथ ऑफ अन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज इट्स लाईफ स्पॅन. लाईफ स्पॅन म्हणजे आयुर्मर्यादा. जन्मापासून त्याच्या नैसर्गिक मृत्यूपर्यंतचा जो कालावधी आहे दॅट इज कॉल्ड ॲज लाईफ स्पॅन. देन रिप्रोडक्शन इन ॲनिमल ऑकर्स मेनली बाय टू मेथड्स, दॅट इज असेक्शुअल मेथड अँड सेक्शुअल मेथड. दोन मेथडद्वारे रिप्रोडक्शन हे कंटिन्यू केल्या जाते, असेक्शुअल मेथड आणि सेक्शुअल मेथड. फर्स्ट असेक्शुअल मेथड इन ॲनिमल्स. बघा आता असेक्शुअल मेथड आपण प्लांटमध्ये सुद्धा पाहिलेली आहे. इट इज नियर अबाउट सेम, फक्त ज्या काही प्रोसेस आहेत त्या वेगळ्या पद्धतीनं होतात. बाकी इन्फॉर्मेशन इट इज सिमिलर. इट इज कॉमन मेथड अमॉंग लोअर ॲनिमल्स. इट डज नॉट इन्वॉल्व्स मिओसिस नॉर फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स अँड फ्युजन ऑफ गॅमेट्स. असेक्शुअल मेथड आहे म्हणजे या ठिकाणी गॅमेट्स फॉर्मेशन होत नाही आणि गॅमेट्स फॉर्मेशनसाठी मिओसिस हे डिव्हिजन आवश्यक आहे. मग मिओसिस डिव्हिजनसुद्धा असेक्शुअल मेथडमध्ये होत नाही आणि गॅमेट तयार होत नाहीत म्हणजेच त्या गॅमेटचं फ्युजन देखील होत नाही. इट इन्वॉल्व्स ओनली वन पॅरेंट. इट इज युनिपॅरेंटल. असेक्शुअल मेथडसाठी दोन पॅरेंटची आवश्यकता नाही. इट इज युनिपॅरेंटल. असेक्शुअल रिप्रोडक्शन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲपोमिक्सिस. ॲपो इज विदाऊट, मिक्सिस इज द फ्युजन. विदाऊट फ्युजन ऑफ गॅमेट्स ही रिप्रोडक्शन होत असते म्हणून ह्याला ॲपोमिक्सिस असंसुद्धा म्हणतात. द प्रोजेनी दॅट इज डॉटर सेल आर जेनेटिकली आयडेंटिकल टू द पॅरेंट्स अँड दे आर कॉल्ड ॲज क्लोन्स. यामध्ये जी नवीन जनरेशन तयार होते तिला क्लोन्स असं म्हणतात आणि दॅट इज एक्झॅक्टली सिमिलर टू देअर पॅरेंट्स. जेनेटिकली आयडेंटिकल, आयडेंटिकल म्हणजे सारखी. जेनेटिकली आयडेंटिकल आहे आणि त्यामुळं जनरल कॅरेक्टरसुद्धा त्यांचे पॅरेंट्ससारखेच असतात. इन लोअर ॲनिमल्स दे रिप्रोड्युसेस असेक्शुअली बाय टू मेथड्स. महत्त्वाच्या दोन मेथड आहेत. पहिली आहे गेम्युल फॉर्मेशन अँड सेकंड वन इज द बडिंग. सो वी विल सी अबाउट गेम्युल फॉर्मेशन. गेम्युल इज इन द फॉर्म ऑफ इंटरनल बर्ड. आता हे जे गेम्युल स्ट्रक्चर आहे हे इंटरनल बर्ड या स्वरूपामध्ये इंटरनली तयार होणारं स्ट्रक्चर आहे. इट इज असेक्शुअली प्रोड्यूस्ड मास ऑर ॲग्रिगेशन ऑफ डॉर्मंट सेल्स. ज्या काही डॉर्मंट झालेल्या पूर्ण ग्रोथ मॅच्युअर झालेल्या ज्या काही सेल्स आहेत यांचं ॲग्रिगेशन होतं आहे आणि एक मास लाईक स्ट्रक्चर तयार होतं आहे. द ॲर्क्युओसाइट्स कॅपेबल ऑफ डेव्हलपिंग इन टू न्यू ऑर्गॅनिझम्स. यापैकी ॲर्क्युओसाइट्स ज्या सेल आहेत त्यांच्याद्वारे नवीन ऑर्गॅनिझम्स हे तयार केले जातात. द ऑर्क्युओसाइट्स गेट कोटेड बाय अ थिक रेझिस्टंट लेअर ऑफ सिक्रेशन बाय ॲमिबोसाइट्स.
आता ह्या सेल्स ज्या आहेत यांच्यावर एक थिक आणि रेझिस्टन्स असं एक कोट त्या ठिकाणी तयार केलं जाते. द गेम्युल इज फॉर्म्ड टू ओव्हरकम अनफेवरेबल कंडिशन्स. आता हे थिक कोट तयार होण्याचं कारण काय आहे, तर नेचरमध्ये अनफेवरेबल कंडिशन्स आहेत, त्यांना वाढीसाठी सुटेबल टेम्परेचर म्हणा, वॉटर म्हणा, या कंडिशन अवेलेबल नाहीत, आणि त्यामुळे स्वतःचं प्रोटेक्शन करण्याकरता ते एक थिक हार्ड कवर स्वतःभोवती तयार करतात किंवा गेम्युल हे स्ट्रक्चर तयार करतात. ऑन रिटर्न ऑन फेवरेबल कंडिशन्स ऑफ वॉटर अँड टेम्परेचर द गेम्युल हॅच अँड डेव्हलप इन टू न्यू इंडिव्हिज्युअल्स. आणि जेव्हा फेवरेबल कंडिशन्स ह्या त्यांना अवेलेबल होतात, त्यावेळेला हे गॅम्युल स्ट्रक्चर फुटतात आणि त्यापासून या अर्क्युसाइड्सपासून ते रिलीज केले जातात आणि ह्या अर्क्युसाइड्सपासून नवीन इंडिव्हिज्युअल तयार केले जातात. इट इज कॉमन इन स्पॉन्जीला. बघा या ठिकाणी फिगर मध्ये इंटरनल बर्ड या स्वरूपामध्ये स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. मध्ये सगळे अर्क्युसाइड्स आहेत आणि दोन मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन. त्यानंतर मायक्रोपाइल हे ओपनिंग आहे की ज्याच्याद्वारे नंतर गॅम्युल हॅच झाल्यानंतर हे सगळे अर्क्युसाइड्स रिलीज केले जातात आणि नवीन इंडिव्हिज्युअल्स हे तयार केले जात असतात. देन नेक्स्ट इज बडिंग. इट इज सिंपल मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकरिंग इन फेवरेबल कंडिशन्स. बघा गॅम्युल फॉर्मेशन हे असेक्शुअल मेथडचाच प्रकार होता, परंतु दॅट इज ऑकरिंग इन द अनफेवरेबल कंडिशन्स. बर्डिंग इट इज द टाईप अँड दॅट ऑकर्स इन द फेवरेबल कंडिशन्स. जेव्हा ॲटमॉस्फिअरिक कंडिशन्स ह्या फेवरेबल आहेत, त्यावेळेला बर्डिंग ही प्रोसेस होत असते. इट इज कॉमन इन सिलेंट्रेट्स लाईक हायड्रा अँड कोरल्स ऑर इन कोलोनियल ॲस्किडियन्स, जे आपण ॲस्क हेल्मिंथिस म्हणतो, त्यांच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला ही मेथड पाहायला मिळते. आता बडिंग कशी होते बघा. इन हायड्रा स्मॉल ओव्हरग्रोथ इज प्रोड्यूस्ड टुवर्ड्स बेसल एंड ऑफ बॉडी. जो डेव्हलप झालेला हायड्रा आहे, त्याच्या बेसल भागापासून एक आउटग्रोथ सारखं स्ट्रक्चर हे तयार होते, दॅट इज कॉल्ड ॲज बर्ड, अँड दॅट डेव्हलप्स ॲज बर्ड विच ग्रो अँड फॉर्म्स टेंटॅकल्स. बरोबर आहे. ह्याचीसुद्धा ग्रोथ होते, ती फुल्ली मॅच्युअर बर्ड तयार होते आणि ज्यामध्ये टेंटॅकल्ससुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. अँड फॉर्मेशन ऑफ बर्ड इज कॉल्ड ॲज बडिंग. इन हायड्रा यंग बर्ड गेट्स डिटॅच्ड फ्रॉम द पॅरेंट. आता ही जी यंग बर्ड आहे, हायड्रा पॅरेंट हायड्रापासून सेपरेट होते अँड इट बिकम्स अ न्यू इंडिव्हिज्युअल. म्हणजे एकापासून दोन तयार झाल्या युनिपॅरेंटल, एकाच पॅरेंटची आवश्यकता या ठिकाणी वापरला म्हणजे झालेली आहे आणि गॅमेट फॉर्मेशनही नाही, त्यांचं फ्युजनही नाही. सरळ सरळ बॉडी पार्टपासून एखादी ओव्हरग्रोथ तयार झाली आणि त्याची न्यू इंडिव्हिज्युअल म्हणून डेव्हलपमेंट कम्प्लीट झाली. दिस इज बडिंग, कॉमन इन हायड्रा, कोरल्स अँड अदर कोलोनियल ॲस्किडियन्स. अगेन अ थर्ड प्रोसेस इज ऑल्सो सीन अँड दॅट इज रीजनरेशन. रीजनरेशन म्हणजे री पुन्हा पुन्हा, जनरेशन म्हणजे निर्मिती. इट इज सीन इन प्लॅनॅरिया. हे आपल्याला प्लॅनॅरिया यामध्ये पाहायला मिळते, प्लॅटी हेल्मिंथिस. द इंटेरियर एंड एक्झर्ट अ पुल ऑन द पोस्टेरियर एंड. आता या ठिकाणी काय होते, बॉडीचे दोन भाग जर आपण केले, हेडकडून असणारा भाग इंटेरियर आणि लोअर भाग हा पोस्टेरियर भाग जर आपण गृहित धरला, तर इंटेरियर भाग हा पोस्टेरियर भागावर एक प्रेशर पुल करते आणि ज्यामुळं दॅट रिझल्ट इन अ कन्स्ट्रिक्शन इन द मिडल पार्ट, ज्यामुळे मधला जो भाग आहे या ठिकाणी कन्स्ट्रिक्शन तयार होऊन ते भाग स्प्लिट इंटू टू पीसेस. तो पुल नंतर वाढत जातो आणि त्या ताणामुळं इंटेरियर आणि पोस्टेरियर हे दोन्ही भाग एकमेकांपासून सेपरेट होतात. आता जे दोन पीस तयार झालेले आहेत, दॅट ईच पीस डेव्हलप इंटू न्यू इंडिव्हिज्युअल. या दोन्ही पीसपासून ज्याचा इंटेरियर भाग ॲव्हेलेबल आहे, त्याच्यामध्ये पोस्टेरियर भाग हा तयार केला जातो आणि ज्या ज्या ठिकाणी फक्त पोस्टेरियर भाग हा ॲव्हेलेबल आहे, त्या बॉडीला इंटेरियर भाग हा तयार केला जातो आणि अशा पद्धतीनं
एका प्लॅनेरियापासून दोन प्लॅनेरिया हे तयार झालेले पाहायला मिळतात. या ठिकाणी कट झालेला भाग पुन्हा तयार केला जातो, म्हणून या मेथडला रीजनरेशन असं म्हणतात. इट इज लेस कॉमन, फक्त प्लॅनेरिया याच्यामध्ये ही आपल्याला प्रोसेस पाहायला मिळते. लोअर ॲनिमलमध्ये मेजॉरिटीली जे पाहायला मिळते दॅट इज गॅम्युल फॉर्मेशन अँड बडिंग. देन इट्स सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स. आता इतक्यावर आपण असेक्शुअल मेथड पाहिले, तर आता सेक्शुअल मेथड जो आपला महत्त्वाचा भाग आहे तो आपल्याला पाहायचा आहे. द प्रोसेस विच इन्वॉल्व्स फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट इट इज कॉल्ड अ सेक्शुअल रिप्रोडक्शन. अशी मेथड ज्यामध्ये गॅमेट्स हे तयार केले जातात, त्यांचं फ्युजन हे केलं जातं, आणि त्या मेथडला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणतो. मग आता गॅमेट्स तयार केले जातात म्हणजे या ठिकाणी आवश्यक असणारं डिव्हिजन हे कोणतं आहे, दॅट इज मियोसिस. इट इज अल्सो कॉल्ड एम्फी मिक्सिस. एम्फी इज द बोथ, मिक्सिस इज द फ्युजन. दोन गॅमेटचं फ्युजन होत असतं आहे म्हणून या रिप्रोडक्शनच्या टाईपला एम्फी मिक्सिस असंही म्हणतात. फॉर गॅमेट फॉर्मेशन मियोसिस डिव्हिजन इज डन. आताच आपण पाहिलं की गॅमेट फॉर्मेशनमध्ये गॅमेट्स हे हॅप्लॉइड आहेत, पॅरेंट सेल ह्या डिप्लॉइड आहेत, बरोबर. मग क्रोमोझोमचा जो 2N नंबर यनमध्ये कन्व्हर्ट होतो, म्हणजेच क्रोमोझोमच्या नंबरचं रिडक्शन होतं आहे, म्हणून या ठिकाणी रिडक्शन डिव्हिजन हे आवश्यक आहे, आणि दॅट इज मियोसिस इज डन. देअर आर टू मेन फेजेस इन द लाईफ टाईम ऑफ ॲनिमल्स. प्रत्येक ॲनिमलच्या लाईफमध्ये दोन महत्त्वाच्या फेजेस ह्या पाहायला मिळतात. फर्स्ट वन इज ज्युवेनाईल फेज अँड अदर वन इज रिप्रोडक्टिव्ह फेज. दोन फेजेस आहेत, ज्युवेनाईल आणि रिप्रोडक्टिव्ह. तर वॉट इज ज्युवेनाईल फेज? इट इज अर्लियर फेज, अगोदर येणारी फेज आहे. इट रिप्रेझेंट फिजिकल ग्रोथ स्टार्टिंग फ्रॉम बर्थ. आता ज्युवेनाईल फेजमध्ये बॉडीची फिजिकल ग्रोथ ही कंप्लीट केल्या जात असते, यालाच व्हेजिटेटिव्ह फेज असंही म्हणतात, कारण जे भाग ग्रोथसाठी आवश्यक आहेत त्यांची या ठिकाणी वाढ होते, म्हणून ह्याला व्हेजिटेटिव्ह फेज असंही म्हणतात. ॲनिमल्स कॅननॉट रिप्रोड्यूस इन दिस फेज. या फेजमध्ये रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. कोणत्या? ज्युवेनाईल किंवा व्हेजिटेटिव्ह फेजमध्ये रिप्रोडक्शन हे होत नाही, फक्त फिजिकल ग्रोथ या ठिकाणी होत असते. देन इज रिप्रोडक्टिव्ह फेज. इट कम्स आफ्टर ज्युवेनाईल फेज. ज्युवेनाईल फेज म्हणजे फिजिकल ग्रोथ एकदा कम्प्लीट झाली की त्यानंतर मग रिप्रोडक्टिव्ह फेज ही आपल्याला पाहायला मिळते. इट कम्स आफ्टर फिजिकल ग्रोथ. इट इन्वॉल्व्स ग्रोथ अँड ॲक्टिव्हिटी ऑफ सेक्स ऑर्गन. आता ह्यामध्ये ग्रोथ ही कम्प्लीट झालेली आहे, फिजिकल ग्रोथ ही कम्प्लीट झालेली आहे, तर आता सेक्स ऑर्गन्सची ग्रोथ आणि त्यांच्या ॲक्टिव्हिटी, त्यांचे फंक्शन्स हे या ठिकाणी स्टार्ट होत असतात. ॲनिमल्स कॅन रिप्रोड्यूस इन दिस फेज. आता सेक्स ऑर्गन्सची वाढ व्हायली, त्यांच्या ॲक्टिव्हिटी ह्या फास्ट व्हायल्यात, आता इन दिस फेज द ॲनिमल्स कॅन रिप्रोड्यूस. बोथ फेजेस आर ऑफ डिफरंट ड्युरेशन इन डिफरंट ॲनिमल्स. महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रत्येक ॲनिमलमध्ये या ज्या दोन्ही फेजेस आहेत यांचा ड्युरेशन हा वेगवेगळा पाहायला मिळतो. सगळ्या ॲनिमलमध्ये ज्युवेनाईल फेज आणि रिप्रोडक्टिव्ह फेज ही सारखीच लेंथची नसते, दॅट इज डिफरंट. इन दिस फेज ॲनिमल अटेन्स सेक्शुअल मॅच्युरिटी अँड एक्झिबिट व्हेरियस इव्हेंट्स. आता रिप्रोडक्टिव्ह फेज आहे म्हणजे रिप्रोडक्शन या ठिकाणी होणार आहे, सेक्स ऑर्गन्सची वाढ झालेली आहे, सेक्स ऑर्गन्स हे मॅच्युअर होत असतात, आणि अशा वेळेस वेगवेगळे इव्हेंट्स त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह लाईफमध्ये पाहायला मिळतात, जसं प्रीफर्टिलायझेशन इव्हेंट्स ज्यामध्ये गॅमेटोजेनेसिस होत असते आणि गॅमेट ट्रान्सफर होत असते. जसं आपण प्लांटमध्ये पाहिलं की गॅमेटोजेनेसिस होते आणि पॉलिनेशन होते. पॉलिनेशन इज द गॅमेट ट्रान्सफर इन प्लांट. सिमिलर गॅमेटोजेनेसिस होईल, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट हे तयार केले जातात, आणि त्यानंतर तयार झालेले मेल गॅमेट्स हे फिमेल गॅमेटपर्यंत ट्रान्सफर केले जात असतात.
फर्टिलायझेशनच्या अगोदर होणारी इव्हेंट्स आहेत म्हणून ह्यांना प्री फर्टिलायझेशन इव्हेंट्स असं म्हणायचं. सेकंड वन इज फर्टिलायझेशन. आता ही ॲक्च्युअल मेथड आहे, गॅमेट्स हे तयार झालेले आहेत, तर फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स इज द फर्टिलायझेशन. देन थर्ड वन इज पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स. फर्टिलायझेशन कम्प्लीट झालेलं आहे तर आता मेल फिमेल गॅमेट्स यांच्यापासून झायगोट तयार होणे, फॉर्मेशन ऑफ झायगोट आणि एम्ब्रियोजेनेसिस, दॅट इज झायगोट इज डेव्हलप्ड इन टू एम्ब्रियो, ह्या मेथड किंवा ह्या स्टेप्स ह्या पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्समध्ये कम्प्लीट केल्या जातात. द सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल्स दे शो व्हेरियस ब्रीडिंग पॅटर्न्स. सेक्शुअली रिप्रोड्युसिंग जे काही ॲनिमल्स आहेत यांच्यामध्ये ब्रीडिंग हॅबिट्स किंवा ब्रीडिंग पॅटर्न हे वेगवेगळ्या प्रकारचे पाहायला मिळतात. आता व्हॉट इज ब्रीडिंग? दॅट इज द फर्टिलायझेशन. वन इज द सीझनल ब्रीडर. दे कॅन ब्रीड ओनली इन पर्टिक्युलर सीझन्स. हे फक्त काही सीझन्समध्येच त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होऊ शकते, लाईक गोट, शिप, डॉंकी एक्सेट्रा. असे जे ॲनिमल्स आहेत त्यांना म्हटलं जातं सीझनल ब्रीडर्स, म्हणजे ब्रीडिंग इज पॉसिबल ओनली इन सम पर्टिक्युलर सीझन्स. तर सेकंड टाईप जो आहे दॅट इज कंटिन्युअस ब्रीडर. दे कॅन ब्रीड थ्रू आउट इयर. कंटिन्युअस दॅट मीन्स द प्रोसेस कॅन ऑकर थ्रू आउट द इयर. दे आर नॉट डिपेंडंट ऑन एनी सीझन. दे आर नोन ॲज कंटिन्युअस ब्रीडर, लाईक ह्युमन्स, एप्स अँड एक्सेट्रा. सो हेअर आर सम क्वेश्चन, सॉल्व देम अँड थँक्यू.